एन के जी एस बी बँकेच्या 100व्या शाखेचं उद्घाटन पुण्यामध्ये पार पडलं. प्रसिद्ध चार्टेड अकाउंटंट दिलीप मुजुमदार यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. या बँकेच्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये तब्बल 99 शाखा आहेत. पुण्यातील ही 100वी शाखा सुरू करत असताना ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सोयी देण्याचं आश्वासन बँकेच्या वतीनं देण्यात आलं. 2008 पुण्यामध्ये सुरू झालेल्या या बँकेच्या पुण्यातच 14 शाखा आहेत. कस्टमर सेंट्रिक बँक म्हणून नावाजलेल्या या बँकेची पुढील वाटचाल देखील ग्राहकांच्या सेवेसाठीच असेल असं बँकेचे व्यवस्थापकीय संचालक चिंतामणी नाडकर्णी यांनी स्पष्ट केलं. बऱ्याचशा आमच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या ॲट टू ॲट बँकिंग करतात, म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8 म्हणजे आम्ही जवळजवळ 12 लोकांना सेवा देतो. म्हणजे कस्टमर आपल्या सवडीनुसार बँकेत येऊ शकतात. टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने सगळं RTGS, NEFT किंवा डीमॅट किंवा ह्या मोबाईल बँकिंग ह्या सगळ्या सोयी आता ह्या NKGSB असल्यामुळे ग्राहक नक्कीच सगळ्या सेवा घेऊन आणि सॅटिस्फाय होऊन बाहेर पडेल याची मला खात्री आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.